काय या पेपरात निरा कोरोनाशिवाय दुसऱ्या काही बातम्या आहे का नाही रे बा? का निरा कोरोना कोरोनाच आहे बाबा. रक्ताचा तुटवडा, रक्तपेढ्यापुढे मोठे आव्हान बापारे. काय आता सगळी आरोग्य टीम लेखाची या कोरोनाच्या मागा लागली, इकडे रक्त पुरवठाही कमी पडू राहिला, आता तिकडलं लक्ष जरा कमी पडलं. आता जागजागी आता शिबिर घेतल्याशिवाय काही इलाज नाही वाटत बाईल. पुढची बातमी पहा काय बाबा, कोरोनाचा घटता आले अरे वारे वा जमलं बा, हे तरी एक पॉझिटिव्ह बातमी आली पाहिजे. पहा आता झाले फोन सुरू. आता काय फोनात कोण होय काय होय पाहा लागणार आता. हॅलो हॅलो, हां कोण बोलता? अरे हॅलो, मी हेमंत बोलतो. अरे रे का, ते ओ निगेटिव्ह आहे का, ओ पॉझिटिव्ह आहे रे तुझ्या ब्लड ग्रुप? अरे मी ओ निगेटिव्ह बी नाही, पॉझिटिव्ह बी नाही, ए पॉझिटिव्ह आहे मी. होतले का मग काय कामाचं तुम्ही ब्लडले का? तिकडे का इमर्जन्सी आहे ना, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाक बरं ते माहिती, मी टाकलेली आहे तर व्हॉट्सअपवर, जिकडे तिकडे फैलाव करते. ओ निगेटिव्ह पाहिजे आपल्याला, अर्जंट पाहिजे बिलकुल. कुणी जर दाता भेटला तर त्याच्यावर मोबाईल नंबर दिलेला आहे, ते कॉन्टॅक्ट तरी सत्तीन मग आपल्या सोबत. हो टाकतो मी टाकतो. हो आताच बातमी बातमी वाचली बा, झाले बा ब्लडवाल्याचे प्रकरण सुरू. काय का ब्लडचं तर लस मारामारी होऊ लागली, या ब्लडची ऑक्सिजनची मारामारी, या ब्लडची मारामारी, कायच करावं बा. कसं कायची गडबड होय लोकांची, लस लोक तंबू गिंबू ठोकून आहेत बाई ते लोक. अरे बाबा माहितच नाही वाटतं काही, एवढं मोठं बोर्ड लागलं ना रक्तदान शिबिराचं. 14 जून आहे ना बाबा, 14 जूनला माहित नाही का आहे तर जागतिक रक्तदिन आहे ना. आज सगळे इकडे शिबिर शिबिर आहेत ना बा, जिकडे तिकडे द्या ना करा ना रक्तदान. धष्टपुष्ट दिसू राहिले तुम्ही, काय होते तुम्हाला रक्तदान करायले? अरे रक्तदान आहे सगळ्यातनी महान दान आहे ना हे. हे रक्तदान ना करत मग काही करता, सगळा तुटवडा पडला तिकडे रक्तदाराच्या. मुख्यमंत्री साहेबापासून लोक म्हणू राहिले रक्तदान करा रक्तदान करा, शिबिर आयोजित करा, मग काही तर सपोर्ट करा जरासा जनतेनं, तुम्ही जराशे काहीतरी. नाही बा आपल्याला भेव लागते बा, ते रक्त द्यायचं बा, बिजा बा खतरनाक काम असते रक्त देणं बा. काय करता रक्त दिल्यावर मग अंगातली ताकद कमी होते बा, प्रतिकार शक्ती कमी होऊन जाईन बा माई, मी नाही देत बा. हो वारे वा, असे गैरसमज आहे म्हणूनच सगळा धिंगाणा झाला रे बाबा. अरे बाबा रक्त दिल्यानं लेगा रक्त कमी नसते होत, 21 दिवसातनी पुरं रक्त भरून निघत असते आपल्या शरीरात, मग तशी प्रक्रियाच होत असते. काही काही लोक तर म्हणते कमजोरी येते म्हणते बा त्यानं रक्त दिल्यानं, ते हिमोग्लोबिन बी कमी होते म्हणते. बाबे हिवाळे हो, रक्त दिल्यानं लेगा आयर्नचं प्रमाण व्यवस्थित राहते आणि कॅन्सरचा धोका संभवत नाही मग माणसाले. नवीन रक्त येते, जुनं रक्त बदलून नवीन रक्त येते, आणि आपल्या रक्तदानामुळे शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होते. आणि दुसरा तर फायदा माहितच नाही तुले, यानं रक्त दिल्यानं आपलं जे रक्त आहे ते पातळ होते आणि त्या ते हृदयाला चांगलं असते आणि हार्ट अटॅक होण्याची अजिबात भीती नाही मग. म्हणून त्याला ब्लड डोनेशन वाल्याला कॅन्सर फॅन्सरची काहीच भीती नाही, अशा बारकेचिरके बिमारी येत बी नाही, मग एकदम प्रवाह एकदम सुरळीत चालते ना रक्ताचा. हे रक्तदान देणारे का मिळाल आहेत का ते माहीत नाही का? वाशिमचे विजय सोनी साहेब 153 वेळा लेका रक्तदान केलं ना त्यानं, आणि ते कारंजाचे उद्योगपती सतीश बर्डिया माहित नाही का 55 वेळा लेका, 41 ते 42 वय आहे लेका त्याचं, 55 वेळा रक्तदान केलं लेका त्यानं, मानून लेका द्यायले आभार मानणं द्यायचे. पण हे रक्तदान कोणाला करता येते, मले करता येते का? म्हणजे त्याच्यासाठी काय पात्रता काय पाहिजे, माणसं माणूस कसा पाहिजे त्याने? अबे 18 वर्षावरचा माणूस आणि 60 पर्यंतचा जो आहे त्या सगळ्याला रक्तदान करता येते, फक्त हेल्दी माणूस पाहिजे, त्याला कोणती बीपी शुगर अशा बिमाऱ्या पाहिजे नाही, आणि 50 किलोपेक्षा वजन जास्त पाहिजे त्या माणसाचं. तर वर्षातून 3-4 वेळा आपण रक्त देऊ शकतो, काहीच टेन्शन नाही, बिलकुल रक्त व्यवस्थित आपल्या शरीरात येत राहते आणि व्यवस्थित प्रक्रिया चालू राहते, आपल्याला काहीच परिणाम होत नाही आणि तंदुरुस्त शरीर राहते आणि बिमारी येत नाही. मग आता धरलं की आम्हाला बिलकुल त्या शिबिरात डायरेक्टच लावते का रक्त द्यायला, मग का काही आमची तपासणी बाबांनी होते का नाही का, बस तसंच देते लावून? अबे तेच तर फायदा आहे एक अजून याच्यात रक्त द्यायचा. रक्त द्यापूर्वी आपली हिमोग्लोबिन टेस्ट घेते, ब्लड प्रेशर चेक करते, वजन चेक करते, हेपेटायटिस बी व सी चेक करते, HIV चेक करते, मलेरिया या सगळ्याची तपासणी होती फुकटात आपली, आणि आपल्याला समजते आपल्याला कोणती बिमारी आहे का आहे या ब्लडच्या देण्याच्या ना, आणि मग ती गोष्टी आपल्याला आपापस समजते ना, जर काही असली बिमारी तर ती आपली निघून येते, मग हेच तर फायदा आहे का त्याचा. करून घे बिलकुल, तू टेस्ट कर आणि बिलकुल रक्तदान करून टाकाच. अशा काही बिमाऱ्या गिमाऱ्या असल्या तर आपलं रक्त घेत बी नाही, आपल्याला पहिले दुरुस्त व्हायसाठी संधी भेटते आणि आपल्याला आपली बिमारी समजते. बस चल करून गेलो, चाल लवकर तिकडे. बरं मी काय म्हणतो, तू रक्तदान करायच्या पूर्वी तू बिडी सिगरेट काही धूम्रपान भूम्रपान करत असतं का, पुढ्या बिड्या खात असतं का? नाही बा आपल्याला कोणतंच नाही, पुढ्या नाही खात ना, काहीच नाही खात आपण. नाही तर मग कसं काही जर कोणी घेत असेल बिडी सिगरेट विगरेट तर 24 घंटेच्या अगोदर घेतलं तर चालते, पण 24 घंटेच्या या कालावधीतनी रक्तदान करायच्या अगोदर ते घेतलेलं पाहिजे नाही. हा हां चल लवकर तिथे आपली नोंदणी करून टाकू, चल लवकर. काय साहेब काहीच तर नाही वाटलं हो रक्त दिलं तर, काही सुई नाही दुखली ना कोणतं काही नाही दुखलं, आणि एकदम लगेच फ्रेश वाटू लागलं मला, तर काही असं काही जाणवूनही नाही लागलं असं रक्त दिलं म्हणून नाही वाटूनही नाही राहिलं मला. अरे साधारणतः 5-6 लिटर आपल्या शरीरात रक्त असते ना, आम्ही 300 ml काढतो साधारणतः, त्यामुळे काही एवढं असते हे काही विषय नाही तो. आता 21 दिवसात तुमचं ते रक्त कवर होणारच आहे पूर्ण ब्लड, आता तुमचं रक्त नवीन येणार आहे म्हणजे फ्रेश होणार आहे, बिलकुल पातळ रक्त येणार आहे आणि खूप चांगलं होणार आहे. आता म्हणजे कसं तुमची प्रतिकारशक्ती बी वाढणारच आहे. आता तुम्ही कसं फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा मी सांगतो ते ऐका तुम्ही. हा आता तुम्हाला वाटन की बा रक्त दिलं आता आपल्याला व्यायाम करावं लागेल भयानक, असं करावं लागेल तसं करावं लागेल, काहीच करायचं नाही. आपलं रक्तप्रवाह संततेनं चालू द्यायचा बरोबर, व्यायाम लय जास्त करायचा नाही आणि पद्धतशीर आपलं जे रुटीन आहे तसंच वागायचं
आणि खाण्यापिण्याच्या बाबतीतनी अतिशय हयगय करायची नाही. चांगले प्रोटीनयुक्त पदार्थ खायचे, अंडे झालं, बाकी प्रोटीनयुक्त पदार्थ, फळं, सलाद, ज्यूस सन घ्यास बिलकुल. 21 दिवस बिलकुल मस्त खायचं सट, म्हणजे कसं आपला रक्त रक्त जे आहे ते लवकर तयार होईल आणि पद्धतशीरपणे आपली प्रक्रिया व्यवस्थित चालेल. बरोबर मित्रांनो, आता तुम्ही बी हे स्वयंसेवी संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, राजकीय आपले पक्ष आहेत, युवक मंडळ आहेत, हे सगळेजण आता या रक्तपुरवठ्यावर भिडलेले आहेत, सगळेजण शिबिरं घेऊ लागलेले आहेत. तुम्ही त्याला प्रतिसाद द्या आणि चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्या रक्तपुर जे पेढे आहेत ना बिलकुल रक्तानं बिलकुल भरून टाका आणि बस टेन्शनच ठेवू नका आपल्या महाराष्ट्राला. आणि रक्त दिल्यानं बा आपली कमजोरी येते, आपली प्रतिकार शक्ती कमी होते, हे जे गैरसमज आहे हे तुम्ही दूर करा आणि काहीच काळजी करू नका. रक्तदान केल्यानं आपल्याला चांगलंच होणार आहे, वाईट काहीच होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.